महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये सामील असलेले पुरोगामी पक्ष यांच्या वतीनं बदलापूर, कलकत्ता, संपूर्ण देशामधल्या महिलांच्या अत्याचाराविरुद्ध 24 तारखेला महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली होती. परंतु हायकोर्टाने निर्णय दिल्यामुळं बंद करता येत नाही, बंद बेकायदेशीर म्हणून घोषित केलेला आहे. त्यामुळं मुंबईतल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उद्याचा बंद परत घेतलेला आहे. म्हणून सोलापूरच्या जनतेला मी आव्हान करत आहे, श्रमिकांना आव्हान करत आहे, उद्या बंदमध्ये सहभागी न होता शांततेने तुमचे व्यवहार सुरळीत ठेवा. सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत प्रमुख कार्यकर्ते पुणे गेटवर जपतील आणि तोंडाला काळ्या पट्ट्या लावून सरकारचा निषेध करतील. भविष्य काळामध्ये या महिलेचा सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलेला आहे, त्याला कशा पद्धतीनं संरक्षण द्यायचं याचा विचार नजीकच्या काळामध्ये आपल्याला करावं लागेल. देशाचे सन्माननीय पंतप्रधान बेटी बचाओ बेटी पढाओ अशी घोषणा देतात, परंतु दुर्दैवाने 3.5 वर्षाची मुलगी वासनेला बळी पडली. अशी 1 नाही 2 नाही गेल्या 5 वर्षामध्ये 20,000 अल्पवयीन मुलीवर अत्याचार होऊन त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. 2022 सरकारने जाहीर केलं देशामध्ये 4.5 लाख लोकांवर अत्याचार होऊन मर्डर झालेले आहे. 2023 5 लाखापर्यंत आकडा गेलेला आहे. मोदी साहेब आल्यापासून या अत्याचारामध्ये, बलात्कारामध्ये, मर्डरमध्ये 2x वाढ झालेलं आहे. देशाच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणून महिलांना संरक्षण देण्याकरता तमाम जनता ही जागृत असली पाहिजे अशा पद्धतीचं अपील करत असून उद्याचा बंद मोर्चा, बाकी सगळे कार्यक्रम आम्ही परत घेत आहे याची नोंद श्रमिकांनी, व्यापाऱ्यांनी आणि जनतेने घ्यावी. त्याच पद्धतीनं रिक्षा बंद होणार आहे, त्या रिक्षावाल्यांनासुद्धा माझी विनंती राहणार आहे, उद्या तुमचा रिक्षाचा व्यवहार सुरळीत ठेवा, कोणालाही त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या अशा पद्धतीची विनंती करतो. आणि या एकूण बदलापूरच्या घटनेचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करतो. निषेध व्यक्त करण्याकरता शांततेने पुनम गेटकडे या असं आव्हान करत आहे.